पुलिस की टीम ने पेट्रोलिंग के दौरान मिली गुप्त जानकारी के बाद एक युवक को दुपहिया गाड़ी पर प्रतिबंधित नायलॉन मांझा ले जाते हुए रंगे हाथ गिरफ्तार किया है। पकड़ा गया आरोपी मृतक राजाराम शाहू वृंदावन नगर शाहू मोहल्ला यशोधरा नगर निवासी बताया गया है। सोमवार दोपहर करीब 4:30 बजे के दरमियान आरोपी ऋतिक उसकी एक्टिवा गाड़ी क्रमांक MH49BS4087 पर प्रतिबंधित नायलॉन मांझे की 35 चक्री ले जाते हुए चिकली चौक की ओर जाने वाले सड़क मार्ग पर फायर ब्रिगेड ऑफिस के पीछे पुलिस के हाथ लगा था। दरअसल पुलिस को आरोपी के नायलॉन मांझा ले जाए जाने की गोपनीय जानकारी मिली थी। एक्टिवा गाड़ी और नायलॉन मांझे सहित करीब 64,500 रुपए का माल पुलिस ने बरामद किया है। आरोपी के खिलाफ पर्यावरण संरक्षक अधिनियम की विभिन्न धाराओं के तहत मामला दर्ज किया गया है और आगे की जांच की जा रही है। दिनांक 25/12/2023 रोजी आम्ही डीबी पथकाचे इन्चार्ज API तांबे डीबी पथकाचे श्रेणी PSI गर्जे पोलीस हवालदार यादव मेजर रवी मेजर अभय भाऊ तसेच पोलीस अंमलदार मंगेश आणि संदीप तसेच अनिल असे पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना आम्हाला मेहता काटा ते चिखली चौक जाणाऱ्या रोडवर अग्निशामक दलाचं ऑफिस आहे त्याच्या पाठीमागं एक टू व्हीलर ॲक्टिवा गाडी जाताना दिसली। त्याच्यावर दोन बोऱ्या काहीतरी घेऊन जाताना दिसले। त्याच्यावरून आम्हाला संशय आल्याने आम्ही त्या व्यक्तीला थांबवून त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने उडवाउडीची उत्तरे दिली म्हणून आम्ही दोन पंचांना बोलावून घेऊन त्याची झडती घेतली असता त्या बोऱ्यांमध्ये 35 चक्रे नायलॉन मांझा मिळून आलेला आहे। तो जप्त करून तसेच त्याची मोटरसायकल जप्त करून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यातील आरोपी हा 23 वर्षाचा ऋतिक नावाचा आरोपी आहे। त्यानं हा नायलॉन मांझा त्याच्या जुन्या ठिकाणी म्हणजे वाठोडा येथे जुनं त्याचं कामाचं ठिकाण होतं तिथून घेऊन जात होता तो विक्री करण्यासाठी। त्याच्यावर काही गुन्हे आहेत की कसे याबाबत तपास सुरू आहे। तसेच हा जो मांझा मिळून आलेला आहे हा मोनोकाईट या कंपनीचा नायलॉन मांझा आहे। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।